बदलापूर शहरातील सोनिवली परिसरात मयूर पिसेकर व प्रतीक पिसेकर यांच्या पुढाकाराने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील 80 अधिक संघ सहभागी झाले होते. तर ठाणे विरुद्ध रायगड या विशेष मॅच मध्ये ठाणे संघाचा विजय झाला. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना दुचाकी, सायकल, सन्मान चिन्ह त्यासोबतच इतरही रोख पारितोषिक देण्यात आली. 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत दिवस व रात्र अशा पद्धतीनं हे क्रिकेटचे सामने बदलापूरकरांना अनुभवता आले. उद्योजक मयूर पिसेकर आणि त्यांचे बंधू प्रतीक पिसेकर यांनी या सामन्यांचं आयोजन केलं होतं. तसंच आयोजकांकडून क्रिकेट सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिकही देण्यात आली. जगन्नाथ स्मृती चषक स्पर्धेत म्हात्रेपाडा फलक 11 आणि भडवड भिवंडी या दोन संघाची अंतिम लढत झाली. यामध्ये फलक 11 या संघाने जगन्नाथ स्मृती चषकावर आपलं नाव कोरलं, तर भडवड भिवंडी या संघाला द्वितीय पारितोषिक मिळालं. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर.